हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना. काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं? बरे आहेत ना सगळे? तर चला भाऊ बहिणींना, काय चाललंय आता? माझं तर काय चाललंय, नपालीस लावली मस्त अशा. ही यात्रेला अविनाश आणि त्याची बायको इथं आली होती. यात्रेच्या टायमाला आणली होती बघा इथं मी. पिंपऱ्याच्या यात्रेला जायचं होतं त्यावेळेस. मग त्यावेळेस आम्ही पलस घेतलेले होते. मला चॉकलेट कलर लय आवडतो आणि चॉकलेट कलरच सहसा जास्त माझ्या साड्यांमध्ये पण, म्हणजे साडी घ्यायची म्हणलं तर चॉकलेट कलरचीच घेणार मी. आणि नख पॉलिश तर माझी कायम चॉकलेट कलरचीच असते, त्यामुळे मला आवडते. हो का, हे पण अशीच आहे चॉकलेट, हे पण अशीच आहे. आणि हे वडपौर्णिमा होती का नाही, वडपौर्णिमाच्या टायमाला तुमचं दाजीन मी बाजारला गेलतो, त्यावेळेस काय अशी चॉकलेट नखपालीसच भेटली नाही आम्हाला, म्हणून मग मी ही घेतली होती. म्हणजे असा तांबूस तांबूस तांबडा कलर काय ह्याला म्हणजे हे आबोली कलर. लय दिवस झाले घेऊन ठेवले ते, पण काय त्याला लावायचा मुहूर्त आलाच नाही, म्हणून चला म्हणलं आज बसल्या बसल्या लावावी, म्हणून लावली अशी मस्त अशी नखपालीस मी. तर भाऊ बहिणींनो, मी मगाशी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता तुमच्या दाजीचा गाण्यावरचा. ते नाही का नवीन गाणं आलंय, वा नुका वालिया नुका वालिया, रजनीकांत म्हणजे एकदम जुने ऍक्टर जुने हिरो आहेत ती. आणि आमचं वडील सेम टू सेम तसंच दिसायचं. आणि आमच्या वडिलांना पण रजनीकांत असं, म्हणजे जुनी माणसं त्यांचे मित्र किंवा आमच्या आजूबाजूची शेजापाजारी आमच्या वडिलांना रजनीकांत असं म्हणायचे दिसायचं. पण आमचं वडिलांना खरंच लय मस्त हिरो आहेत. त्या गाण्यावरती तुमच्या दाजीने एक व्हिडिओ काढलेला आहे, तर बघितला मी, टाकला होता. वानुकालिया वानुकालिया मी पण काढला, पण मला काही एवढं जमलं नाही बरं का, कारण की ती दिसतोय एवढा सोप्पा डान्स नाही, ती भरपूर अवघड डान्स आहे ती. तरी पण त्यातून आपण प्रयत्न करून व्हिडिओ बनवला होता आणि काढला व्हिडिओ. तर कसं असतं भाऊ बहिणी, आपलं डेली ब्लॉक आहे, डेली रोजचं रुटीन आहे, मग असं तर व्हिडिओ आपलं येते तसं जेवणाचं जेवणाचं ह्याचं बाया कसली बिझी मी मांजर 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 होतं. तर डेली रुटीन तर असतं माझं, कुठं जेवणाचं रेसिपीज किंवा अजून कुठं गेलं काय आणलं काय नाही काय खाल्लं असं व्हिडिओ असल्यात. मग असं म्हटल्यानंतर ना कसं असतं भाऊ बहिणींना, प्रत्येक माणसाला हवंस असते, परत प्रत्येक माणसाच्या विच्छे असते त्या, बरोबर आहे का नाही. आता आपण म्हणजे मिडल क्लास लोकांमधली जर लोकांनी जर डान्स केला, त्यांना काय हवंच नाही का, म्हणजे ती काही नाचू शकत नाहीत का, त्यांना काय त्यांच्यात काही हुनर आहे का नाही, त्यांना म्हणजे असं काही हुनर ती दाखवू शकतात का नाही, त्यांच्यात काही कला आहे का नाही, की ती त्यांनी अशी आतली आतच असं दाबून ठेवायची का, म्हणजे असं त्यांना एन्जॉय करण्याचा किंवा असं हसून जगण्याचा किंवा असं डान्स करून राहून जगण्याचा त्यांना अधिकार नाही का, सांगा मला तुम्ही. असं की बाबा एक इच्छा म्हणून, एक हवस म्हणून, एक एन्जॉय म्हणून प्रत्येक माणूस करत असतो आणि त्याचे ज्या त्याच्या लाईफमध्ये ती खुश राहण्याचा प्रयत्न करत असतात भाऊ बहिणींना, खुश राहण्याचा प्रयत्न करत असतात. तसं तुमच्या दाजीनं एक म्हणजे व्हिडिओ काढला होता, ती मी व्हिडिओ ती तसा व्हिडिओ ती बऱ्याच दिवस एक 3-4 दिवस झालं काढलेला आहे व्हिडिओ, पण काही टाकलाच नव्हता मी ती. आज नेमकाच दिसला मला गॅलरीमध्ये, मी असं चेक करत होती व्हिडिओ तर दिसला मला तुमच्या दाजींचा व्हिडिओ. तर मी तर हसली, कारण की हसायला येतं, कारण की ॲक्टिंग एवढी हो का. आम्ही पण क्लास लावला नाही किंवा तुमच्या दाजीनं क्लास लावला किंवा अनेक माझी जी फॅमिलीमध्ये जी कोणी सगळे व्हिडिओ बनवतात ना, त्यांनी कोणीच क्लास लावला नाही. जसं येतं तसं आपलं दाखवण्याचा प्रयत्न करतो, जसं येतं असं नाचण्याचा प्रयत्न करतो, जसं आपले व्हिडिओ आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आपण. त्यातून आप तुम्ही भाऊ बहिणींनो खरंच सपोर्ट पण करता, त्याबद्दल तर मी वारंवार तुम्हाला धन्यवाद. आणि खरंच मी तुमचं मनापासून आभारी करत आलेले आहे, ना आभारी राहीन आणि आभारी करत राहीन. आणि असंच मी तुम्हाला थँक्यू धन्यवाद म्हणत राहीन भाऊ बहिणी, कारण खरंच तुम्ही सपोर्ट करता, बरोबर आहे का. आणि खरंच जी भाऊ बहीण आहेत का ना, जी मनापासून व्हिडिओ बघतात, त्यांना ह्या गोष्टींचा आनंद होतो
आणि ती आपल्याला खरंच चांगलं मनापासून कमेंट करतात, परत प्रोत्साहन देतात चांगलं, म्हणजे अजून आपण जीवनात आपल्या पुढे जावं म्हणून असं ती वाटचालीसाठी शुभेच्छा देतात आणि ती आधार पण देतात की हा बाबा आम्ही आहे तुमच्यासाठी, आम्ही आहे तुमच्या बरोबर, तुम्ही जे तुम्हाला म्हणजे योग्य वाटेल, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पुढे चाललाय, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पुढे चाललाय तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पुढे व्हा, आम्ही आहे तुमच्या संग. असे आपले बरेच भाऊ, म्हणजे बरेच नाही माझी पूर्ण युट्यूब फॅमिली आहे, त्यात काय भाऊ बहीण असे आहेत की ते कसं आहे होऊन आपलं माहिती असतं, सगळं माहिती असतं तरी आपलं होऊन काही ना काहीतरी बोलायचं आणि विनाकारण आपल्याला त्रास द्यायचा, बरोबर आहे का नाही? तर आता मग तुमच्या दाजीनं डान्स केला भाऊ बहिणींनो, डान्स कला करायचा अधिकार नाही का? डान्स केला की लगेच बैल होतं का माणूस? बैल ज्यांनी पण जी पण असे म्हणतात की बैल बैल जे म्हणतात, म्हणजे मुक्या जनावरांचं जे उपमा देत, म्हणजे मुक्या जनावरांचं जी उपमा काय ते म्हणत असतील ती देता तुम्ही, म्हणजे मुक्या चित्रपाची जागा तुम्ही माणसाला देता, बरोबर आहे का नाही? आता ती मुक चित्राप बैल कधी नसलेला बघितलाय का कोणी? जसं माणूस नसतो असा बैल नसलेला बघितलंय का कोणी? बैल ज्यावेळेस बैल पोळा असतो त्यावेळेस बैल पोळ्याचा सण असतो, बैलाचा सण असतो, त्याला नटवते ती, त्याच्या शिंगांना फुगं बांधते ती, परत त्याला कलरनं भरपूर असं नटवलं जातं बैलाला. परत तुम्हाला सांगते असं त्याची वरात वरात काढल्या जाते बैलाची हलगी ही वाजवून, त्यावेळेस बैल डुलत असेल नाचत असेल, पण जेवढा माणूस नसतो एवढा बैल नसलेला कधी कुणी बघितलाय का? माणूस नसतो याचा अर्थ असा तो बैल झाला का? मग असं बैल मग सगळंच मी तुम्हाला म्हणते असं मोठे मोठे फंक्शन होत्यात तिथं बी डान्स केला जातो, परत असं कितीतरी युट्यूबर आहेत, कितीतरी व्हिडिओ बनवतात, आखे पूर्ण सोशल मीडियावरती डान्स करतात, ती पण बैलच आहेत का? आज हिरो हिरोईन हे एवढे मोठे मोठे पिक्चर काढतात, एवढा पैसा लावून ती तुम्हाला सांगते त्यांचं हुनर, परत काही टायमाला स्टेजवर यायचं म्हणलं तर ती मूलभूत पैसा घेऊन येते ती. मग गरीब गरीब जर त्याचं कला दाखवत असेल किंवा त्याच्यातल्या अंगातलं काय हुनर दाखवत असेल किंवा आपल्याला काय कुठल्या शोवर जायचं नाही किंवा कुठल्या स्टेजवर जायचं नाही किंवा काहीच करायचं नाही, पण जर ह्या गोष्टी करून एखाद्या माणसाला जर आनंद भेटत असेल किंवा त्या जीवनामध्ये खुशी वाटत असेल आणि ती जर माणूस ते करतोय मग ती लगेच असं बैल किंवा म्हैस झालं का? आता आपण आम्ही जरी डान्स केला तरी आपण म्हैस, नवऱ्याने डान्स केला तरी बैल, असं असतं का कुठं? सांगा बरं भाऊ बहिणींना मला, नाही तुम्ही माझं जरी चुकत असलं तर तुम्ही मला सांगा की हो योग्यता ताई तू चुकते म्हणून असं काय बाबा, म्हणजे तुमच्या दाजींना डान्स केला म्हणजे असं काय त्या व्हिडिओमध्ये वाईट वाटलं? म्हणजे काय वाईट आहे ते बघायसारखं तर काहीच नाही, आपलं त्यांनी मन मोकळं. आणि एकदा तुमच्या दाजीला ॲक्टिंग येत नाही, त्यांना एवढा डान्स पण येत नाही, आणि दूर तक म्हणजे सोशल मीडियाचा आणि त्यांचा काही एवढा विषय नाही किंवा ते सोशल मीडियावरती जास्त ॲक्टिव्ह नसतात पण, आणि ती सहसा जास्त व्हिडिओच्या ह्याच्यात पण नसतात, ती नसतात व्हिडिओमध्ये बोला येतात पण सहसा जास्त ती असतात का? नसतात ते. आत्ता कुठं मागं तुम्ही माझा व्हिडिओ बघा, मागं तुमचं ताजी येत पण नव्हतं व्हिडिओ काढायला किंवा व्हिडिओ बनवायला. आता एक चांगलं म्हणजे आता ती व्हिडिओ स्वतःहून पण कधी कधी बनवतात, परत व्हिडिओमध्ये बोलतात, डान्स करतात, म्हणजे थोडेफार मला आता त्यांचं म्हणजे असं थोडा का होईना तुमच्या ताजीचा कुठेतरी सपोर्ट आहे असं मी नक्कीच म्हणेल ह्या गोष्टीला, कारण की पहिल्यामध्ये आणि आताच्यामध्ये रुपयातलं चारण का होईना फरक आहे. मग आता हे असं म्हणल्यानंतर ना असं जर आपले काही भाऊ बहीण जर बोलली तुमच्या दाजीला की असं बैल म्हणली किंवा येडा म्हणली किंवा काय म्हणली, तर भाऊ बहिणीने तुमचं दाजी मला जे साथ देते ते देतील का? परत सांगा बरं, तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या योग्यता त्याला साथ नाही दिली पाहिजे तुमच्या दाजीनं, असं वाटतं का? हाय आता तरी कुठं तुम्हाला सांगते आता तरी कुठेतरी चांगले देते तर तुमचं दाजी मला थोडं फार का होईना, थोडं मी म्हणते लय नाही पण थोडीशी का होईना साथ देते, तर आणि त्यात जर असं आता कसं आहे माहिती आहे का, आपल्याला आहे आपण सोशल मीडियावरती आहे, मला कुठेतरी बाबा ह्याच्यातून चार रुपयाची मला मदत होती ह्या दृष्टिकोनातून ह्याच्यातून मी तुम्हाला सांगते मला दवाखान्याचं पण बघावं लागतं किंवा बऱ्याच काही गोष्टी माझ्या घरपरपंचासाठी किंवा ह्याच्यासाठी मला चार पैसे येतात, त्यासाठी मी प्रत्येक गोष्टीला असं सामोरं जाण्याची माझी ठेवती तयारी आणि जाते पण
जर लईच वाईट वाटतं कमेंट आले तर मी त्याला म्हणजे असं बसत थोडस म्हणजे वाटतं मनाला वाईट वाटतं, पण त्यातून बी आपण सावरून जातो. तसं तुमचं दाजी म्हणजे एवढं हे करत नाही, तर मग तुमचं दाजी आत्ता मला कुठं साथ देतात भाऊ बहिणींनो? मग असं जर म्हणले आपले काही भाऊ बहिणी जर असे म्हणले तर तुमचं दाजी मला देताल का साथ, सांगा बरं तुम्ही मला, नाहीच का नाही? आता तुमच्या दाजीला तुम्ही एडा एडा म्हणता बरोबर आहे का नाही? मग असं एडं माणूस बघितलं, एडं माणूस काय करत असतं? ते रस्त्याने हिंडत असतं, ते ह्याला त्याला खायला मागत असतं, पैसे मागत असतं. ते डान्स करत जर हिंडलं असतं कंटिन्यू डेली तर त्याला येडं आपण म्हणलं असतं का? नसतंच म्हणलं ना. अरे ते येडल ते त्यालाच भान नसतं. आणि असं मी तर श्री स्वामी समर्थ यांना म्हणेन की असं कोणाला दिवस आणू पण नाहीत हे येड्याच, कारण की ती जीवन फार भरपूर अवघड आहे, माहिती का? बरं असं त्या भाऊ बहिणी मला ह्याच्यावरती बोलावं असं वाटलं म्हणून मी बोलली. कारण की कसं आहे माहिती का, प्रत्येक माणूस आपल्या लाईफमध्ये पुढं जाण्याचा प्रयत्न करत असतं, हसून जगण्याचा प्रयत्न करत असतं, खुश राहण्याचा प्रयत्न करत असतं. तसं तुमच्या दाजीला पण एवढं जमत नाही, आम्हाला पण एवढं काही जमत नाही. आम्ही आपण हसून राहण्याचा प्रयत्न करतोय, आमच्या जीवनामध्ये खुश राहण्याचा प्रयत्न करतोय. तसं तुमच्या दाजीने एक छोटासा प्रयत्न केला, ती प्रयत्न करतात आणि आपलं हसून खिळून जे काही असेल ती, आणि तेच आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. मग ह्यात भाऊ बहिणींना असे किती मोठ्या मोठ्या पार्टी होत्या त्या, परत डान्स शो होत्यात, एवढे मोठे मोठे पिक्चर होते. तर आता ही बाय पण भारी देवा ही सहा बहिणींचा पिक्चर होता, सगळ्या म्हणजे असं मिडल क्लासमधून त्याले हे होत्या, म्हणजे त्यांचं कॅरेक्टर म्हणजे जे कोणाला काम दिलं होतं ते कसं होतं. मग आता त्यांनी पण स्टेजवरती जाऊन ते शो केला ना, मग ती झाल्या का तसं? नाही ना, मग प्रत्येकाला एक इच्छा असते, प्रत्येकाचं मन असतं, प्रत्येकाला असं मन मोकळं करून जगावं असं वाटतं, बरोबर आहे? चला असू द्या, जरी काय चुकलं असेल माझं तर मी मनापासून माफी मागते तुमची भाऊ बहिणींनो. घ्या सगळ्यांनी आपापली काळजी, भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय.